नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे। यामध्ये 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू फ्रीमध्ये दिलं जाणार आहे। मित्रांनो, यासाठी जो नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, तुम्हाला कशा पद्धतीने हे अन्नधान्य दिलं जाणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये समजून घेऊया। अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करण्याबाबतची कार्यपद्धती, या ठिकाणी महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत 5 जून 2024 रोजी हा शासन निर्णय घेऊन वितरित करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय पूर्ण समजून घेणार आहोत, भविष्यामध्ये तुम्हाला ही माहिती नक्की उपयोगी पडणार आहे। आता प्रस्तावनेमध्ये सांगण्यात आलेली जी माहिती आहे ती माहिती आपण थोडक्यात समजून घेऊया, त्यानंतर शासन परिपत्रकामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण पूर्ण समजून घेऊया। अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थितीत उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ मोफत पुरवण्यास संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयानुसार शासनाने मान्यता दिली आहे। अतिवृष्टी व पूर यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य कशा प्रकारे वितरित करावे, अन्नधान्यकरता आवश्यक असलेले निधी महसूल विभागाकडून कोणत्या दराने प्राप्त करून द्यावा, याबाबतची कार्यपद्धती सर्व संबंधितांना कळवण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। मित्रांनो, हा जो शासन परिपत्रक आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊया। अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करणे व सदर अन्नधान्याची प्रतिपूर्ती केंद्र शासनाकडून करून घेणे, याकरिता पुढील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी। आता यामध्ये पहिली जी कार्यपद्धती आहे, महसूल व वन विभागाच्या दिनांक 8/3/2019 या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झालेल्या संबंधित जिल्हा अधिकारी यांनी जाहीर करावे, घोषणापत्रक व अधिसूचना निर्गमित करावे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे। मित्रांनो, त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरित अधिकारी, उपनियंत्रण यांनी जिल्हा स्तरावरील महसूल विभागाकडून अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाची संख्या, त्यांना आवश्यक असणारे गहू व तांदूळ यांचे प्रमाण, बाधित कुटुंबाची यादी, बाधित झालेल्या एकूण व्यक्तीपैकी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत किती लाभार्थी आहेत याचा सुद्धा उल्लेख पूर्णपणे या ठिकाणी करण्यात येणार आहे। मित्रांनो, प्रत्येक कुटुंबांना ही माहिती असणं आवश्यक आहे, कारण भविष्यामध्ये अतिवृष्टी असेल, पूर असेल, कोणत्याही ठिकाणी होऊ शकतो, सध्या निसर्गाचं काही सांगता येत नाही आहे। हा जर शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे, किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा हा PDF उपलब्ध आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, आत्ताच जॉईन करा। जे काही महत्त्वपूर्ण तुम्हाला GR असतील सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मिळत जाणार आहेत। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।